निवडलेले आहेत की ज्या जागांवर आम्ही अधिक आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत त्या संदर्भातल्या महाराष्ट्रातल्या जागांच्या संदर्भात एक समिती तयार केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे ते कोऑर्डिनेट करतायत. आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे आज त्या बैठकीकरता आले होते आणि त्यामध्ये ही जी काही आमची पूर्ण स्ट्रॅटेजी आहे पुढचे 17-18 महिन्याची ती सगळी स्ट्रॅटेजी ही त्याच्यामध्ये डिस्कस करण्यात आली. त्याचे जे प्रभारी आहेत त्यांचा काय रोल असणार आहे ते त्यांना सांगण्यात आलं. पुढे त्यांनी काय काय करायचं आहे, कसे दौरे करायचे आहेत या संदर्भातली सगळी माहिती देण्यात आली. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं एक रेग्युलर काम हे आहे. 2014 निवडून आल्यानंतरही अशाच प्रकारे 2016-17 एक नवीन मिशन आम्ही हातामध्ये घेतलं होतं. तसंच हे मिशन आहे केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असं नाही तर सातत्याने ती तयारी झाली पाहिजे आणि लोकांशी संपर्क असला पाहिजे. योजना लोकांपर्यंत पोचतायत की नाही, पोचलेल्या लोकांना त्याचा लाभ मिळतोय की नाही, लाभ मिळालेल्या लोकांना संपर्क होतोय की नाही, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये डिस्कशन झालं. सर, यामध्ये जे जोड्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीचा या ठिकाणी प्रभाव आहे किंवा शिवसेनेचे मतदारसंघ आहेत, या मतदारसंघाचा विशेष लक्ष केंद्रित असं आहे की जे आम्ही जिंकलो आहोत त्याच्यावर तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोच आहोत, पण आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहे असे देखील आम्ही काही निवडले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आज काही 16 मतदारसंघ जे आम्ही निवडले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून 8 मतदारसंघावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. सर, मग हे 45 होतात, उर्वरित 3 मतदारसंघ असे कुठले की त्यांच्यावरचा वाटा नाही, नंतर 48च होतील. अच्छा, 48 जिंकायला असं मी म्हणणार नाही की 48 जिंकू, पण 48ही मतदारसंघामध्ये ताकदीने आम्ही लढू. आणि यापूर्वी आम्ही दाखवलं आहे 40, 42, 42, 42 मतदारसंघ जिंकणं हे काही सोपं काम नाही आहे, ते आम्ही जिंकलेलो. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 48ही मतदारसंघामध्ये आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तर हे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत, विशेष प्रभारी म्हणून या केंद्रीय मंत्र्यांची काय निवड केली जाणार आहे आहेत ना, भूपेंद्र यादव जी आहेत किंवा आमचे अनुराग सिंग ठाकूर आहेत, प्रल्हाद पटेल साहेब आहेत, असे अनेक मंत्र्यांना कामं देण्यात आलं. जसं आता महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना केरळमध्ये, काहींना तमिळनाडूमध्ये देखील काम देण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातल्या या मतदारसंघामध्ये सगळे मंत्री जाणार. सर, आज काँग्रेसचं एक आंदोलन झालं राहुल गांधींच्या समर्थनामध्ये, काँग्रेसच्या मंत्र्याला अक्षरशः फरफटत उचलून नेल्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. अक्षरशः उचलबांगडी ज्या पद्धतीनं करतात तशा पद्धतीनं पोलिसांनी वागणूक दिल्याचं आपल्याला बघायला. असं आहे की काँग्रेसचं आंदोलनच चुकीचं आहे, कारण श्री राहुल गांधी यांची चौकशी ही दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये ज्या प्रकारे 2000 कोटी रुपयाचे ALJ सगळे ॲसेट्स, AGLचे ॲसेट्स हे त्यांनी यंग इंडिया या कंपनीवर ट्रान्सफर केले, त्याला भ्रष्टाचाराने युक्त अशा प्रकारचा व्यवहार हा उच्च न्यायालयाने ठरवल्यानंतर ईडीने ही चौकशी सुरू केलेली आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची 2000 कोटीची प्रॉपर्टी 5 लाख रुपयाची कंपनी तयार करून आपल्या स्वतःच्या खाजगी कंपनीच्या नावानं करण्याचा हा सगळा जो कारभार आहे याचीही चौकशी चाललेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे भ्रष्टाचार करण्याचा लायसन्स या देशात कोणालाच नाही आहे. कोर्टाने सांगितल्यावर चौकशी सुरू असताना अशा प्रकारे चौकशी अधिकाऱ्यांवर कोर्टावर दबाव आणण्याचं काम हे जे काँग्रेस करत आहे अतिशय चुकीचं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे